केन्ना केन्ना सरकाराच्या इव्हेंटा खातीर एखादे दुसऱ्या कामाची साधन सुविधा खंय काडून दवरची पडटा. पणजे कांपालार उबारिल्ले बेसबॉल ग्रावंडाचे हेंच जालां. फिश फेस्ट, नॅशनल गेम्स असले इव्हेंटाक लागून बेसबॉला खातीर उबारिल्ली साधन सुविधा खेळा खात्याक खंय कवळून दवरची पडली. 2.5 कोटींचो बेसबॉल ग्राउंड गायब जालो ताचेर खेळा मंत्री गोविंदाचो खुलासो, खासा रिपोर्ट. खेळा मंत्री गोविंद सांगता ते प्रमाण बेसबॉल ग्राउंडाच्या चेन लिंक फेन्सिंग काढून दवरली. डग वाऊट बांबोळेच्या एथलेटिक स्टेडियमार वावरात असात आणि उदकाच्यो स्प्रिंकलर्सांच्यो ताक्यो कांपालारूच असात म्हणून गोविंद सांगता. बेसबॉल 36th नॅशनल गेम्सां भितर इन्क्लूड केलेलो आशिल्लो आणि त्या अनुषंगान ज्या वेळेचेर 2021 हे ग्राउंडाचे काम तसे सुरू आशिल्ले, 36th नॅशनल गेम्साक बेसबॉल इन्क्लूड केलेलो आशिल्लो आणि 37th बेसबॉल ड्रॉप केलेलो असा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन बिकॉज ऑफ द इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स ऑफ द फेडरेशन. आणि वॉटर स्प्रिंकलिंग टँक जी असा पण ती ऑलरेडी टँकूय एक्झिस्टिंग असा, डगआउट्स आम्ही शिफ्ट करून आम्ही बांबोळी कुजिरा कॉम्प्लेक्सचे आम्ही ते यूज करता, आम्ही थंय वरून दवरलेले असा. आणि जो फेन्सिंग जो असा चेन लिंक फेन्सिंग, कारण आमकां 37th नॅशनल गेम्साक तो ऑबस्ट्रक्शन जाताले हे जे फेन्सिंग घातलं ते आम्ही काढिल्ले असा आणि स्टॅक करून दवरलेले असा. दुसरी गोष्ट, हो जो ग्राउंड जो असा पण गव्हर्नमेंटाचे विविध कार्यक्रम झाले असतात, आरोग्य एक्सपो झाला असतात आणि 3-4 मोठे मोठे कार्यक्रम झाले असले. मंत्री गोविंद गावडेचो कांपालाच्या ह्या स्टेडियमा खातीर मास्टर प्लॅन करपाचो विचार चालला. बेसबॉला खातीर कांपालारूच मात्सो कुशीक मिरामार पणजे रस्त्याक तेकून सेटअप जातलो म्हणून गोविंदाचो प्लॅन. आणि ते आम्ही रिरेक्शन परत करतले, बट रिरेक्शन आम्ही अशा तरेचे करतले की इट इज अ बाउंड्री ऑफ द ग्राउंड इन बिटवीन द मेन जो रोड जो असा कांपाल टू मिरामार वचपाचे त्याचे भितर जो आम्ही रिइन्स्टॉल करपाचो आमचो प्लॅन. ऑलरेडी वी हॅव टेकन अ डिसिजन. असे बरेचसे ग्राउंड जे असा नॅचरल कॅलॅमिटी जो ग्रास ग्राउंड तसे मेंटेन उरतात तशातल्यो काही गोष्ट ना, पण डेफिनेटली हांवें ह्यो सगळ्यो काही गोष्टी त्या कांपाल जो एन्टायर जो स्ट्रेच जो असा ते पूर्णपणे त्याका एक मास्टर प्लॅन करपाची सुद्धा आम्ही तयारी केलेली असा.